स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. बघा, हा प्रश्न विचारलाय बा, प्लाझ्मोडियम मलेरियास कारणीभूत असणारा प्लाझ्मोडियम कुठे आहे? प्लाझ्मोडियम, प्लाझ्मोडियम ऑब्व्हियसली एक पेशी आहे. आपण शिकलो मग प्रोटोझोवामध्ये, प्रोटोझोवामध्ये प्लाझ्मोडियम होता, अमीबा पण होता. तर बघा, पण ठीक आहे, पण मला सांगा, हा जो प्लाझ्मोडियम आहे हा कीटक आहे का? नाही. हा कीटक आहे का? नाही. हा कृमी आहे का? नाही. मग हा पण कृमी आहे, हा पण कृमी आहे. उत्तर चौथील प्रोटोझोवा. कॉन्सेप्ट चला, पाठ होत नसतं, समजलं पाहिजे. ओके, हा पुढला प्रश्न एखादा बघू आता आपण, आहे का? तसे भरपूर प्रश्न आहे विचारतात आपल्याला कॉन्सेप्टवर, पण आपला पाठांतरावर भरोसा असतो, असं करू नका मित्रांनो, पाठांतरानं उत्तर येत नसतं. आता बघा, आता आपलं पुढचं जे काही चॅलेंज आहे ते आहे एक्झाम्पल पाठ करणं. डोंट वरी, एक्झाम्पल मी पाठ करून देईल. आपल्याकडे 100% चांगल्या ट्रिक्स आहेत. पण आता सगळं पाठ केल्यापेक्षा थोडं कॉन्सेप्टच्युअल आपण जाऊयात. बघा, आता आयोगाने काय प्रश्न विचारलाय, सिल्वर फिश कशासोबत पाहायला मिळतो? आता बऱ्यापैकी आपल्याला काय वाटतं, फिश म्हणजे मासा पाण्यामध्ये असतो, पण असं नाही आहे. सेम गोष्टी आपल्याला वाटतात, पण त्या त्या गटामध्ये येत नाहीत. ओके, म्हणजे बघा, ज्यांचे सेम नाव आहेत, बघा सेम नाव आहेत, तसे प्रश्न आयोग विचारतो. आता पहिले बघा, पहिले काय होतं, पहिले खूप सोपे प्रश्न यायचे. बघा, हा एसटीएफ पुरोचा प्रश्न आहे, गोगलगाय कशामध्ये येतं हे ऑप्शन दिले आहेत, गांडूळ कशामध्ये येतं हे ऑप्शन दिले आहेत. ओके, मग याच्यामध्ये ऑब्व्हियसली मला माहिती आहे हे पोरी फेरा तर यायला नाही पाहिजे, ठीक आहे, जे काय असेल ते. पण लक्षात ठेवा, आता असे प्रश्न येत नाहीत, आता थोडेफार वेगळे प्रश्न येतात, कॉन्सेप्ट प्रश्न येतात. नावं आपला सेम वाटतात, फिश वर्ण वगैरे, पण ते फिश नसतात. आपला वॉर्म शब्द देतात, वॉर्म म्हणजे कृमी, पण तो कृमी नसतो. हे आपला सगळ्यांना चेक करायचं आहे, हे आपल्याला शिकायचं आहे. ओके, आता बघा, हा प्रश्न आहे, विंचू हा प्राणी आहे, अंडी घालतो का? आता विंचू हा कीटक आहे, कीटक अंडी घालतात, पण याला अपवाद आहे हा विंचू. म्हणजे तुम्हाला अपवाद पण विचारणार, अपवाद पण आपल्याला पाहायला मिळतं. ओके, मग आता आपल्याला पाहायचं बघा या सगळ्यांचे एक्झाम्पल्स, आणि आपण ते पाठ करू आता प्रॉपर एक्झाम्पल आपण पाठ करूया. हा आता बघा, पुढला प्रश्न हा आपण आता शिकलोय. बघा, काय अंडी घालणारे सस्तन प्राणी हे कशामध्ये येतात? अंडी घालणारे सस्तन प्राणी, सस्तन प्राण्यांचे तीन प्रकार आहेत, प्रोटोथेरिया, मेटाथेरिया, युथेरिया. प्रोटोथेरिया स्तन आहे, मात्र स्तन वगैरे नाही, म्हणून अंडी घालतात, प्रोटोथेरिया उत्तर येईल. शिकलोय आपण. हा थेरिया काय मला माहित नाही, पण मेटाथेरिया म्हणजे काय, कांगारू आहे. युथेरिया म्हणजे आपण, मानव आहे. हा प्रश्न आपला विचारलेला आहे. आणि हे जे प्रोटोथेरिया आहे याच्यामध्ये येतं प्लॅटिपस आणि एडिकना, हे पण प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. ओके, बघा, खालीपैकी कोणते प्राणी अंडी घालतो? तर बघा, कुठला, व्हेल, प्लॅटिपस, कांगारू, तर हा प्लॅटिपस. ओके, उत्तर आहे. बघा, आता हा असे प्रश्न आपला आयोगाने विचारला आहे, हा प्रश्न राज्यसेवेचा आहे, पण कंबाईनला येऊ शकतो. सेम नावं वापरलेली आहेत. ओके, पण आता याच्यासंबंधी आपल्याला बरीचशी माहिती पाहायची आणखी. तर मला वाटतं इतका पार्ट तुम्हाला क्लिअर झाला असावा. ओके, बघा, पुन्हा बेसिकवर यायचं. आता बघा, याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे बघा, कोणामध्ये पचन संस्था आहे, कोणामध्ये रक्तभसन संस्था आहे, कोणामध्ये श्वसन संस्था आहे. आता हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे घरी. आता इतकं आपण कम्प्लीट करत बसू नाही इथे, कारण आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. कॉन्सेप्ट क्लिअर केले तरी पण इथे मला काय समजतं, बघा बघा, सगळ्यात पहिला जो आहे त्याच्यामध्ये पचन संस्था नाही, दुसरे दोन आहे त्याच्यामध्ये इनकम्प्लीट आहे, आणि बघा दुसरे दोन आणि जो पहिला कृमी आहे आपला त्याच्यामध्ये इनकम्प्लीट आहे. बघा, पचन संस्था, कम्प्लीट कुठपासून आहे? आपल्या दुसऱ्या कृमीपासून आहे, राऊंड वॉर्मपासून कम्प्लीट आहे सगळ्यांमध्ये. बघा, कम्प्लीट आहे. नंतर बघा, जी आपली सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, सगळ्यात पहिले कुठं स्टार्ट झाली? ती स्टार्ट झाली अॅनलिडामध्ये. म्हणजे बघा, या अॅनलिडापासून सगळ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते सर्क्युलेटरी सिस्टीम, बाकी वरच्यामध्ये नाही आहे. श्वसन संस्था, आपल्याला पाहायला मिळते बघा कशापासून? अॅनलिडापासून. मग याचा अर्थ बघा,
ॲनिलिडा जे प्राणी आहे, ॲनिलिडा, या ॲनिलिडापासनं काय होईल बघा, या ॲनिलिडापासनं श्वसन संस्था स्टार्ट होईल आणि इथपासनं प्रॉपर प्राण्यांचा विकास होणं चालू होऊन जाईल. ठीक आहे, हे बघा, हे आहे बेसिक क्लासिफिकेशन. प्रॉपरली नोट करा, व्हिडिओ पॉज करून सगळं प्रॉपर लिहून घ्या आणि लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. आता आपल्याला पाहायचे आहे यांचे एक्झाम्पल्स, यांचे एक्झाम्पल्स आणि यांचे प्रकार. एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो बघा, महत्त्वाची गोष्ट. याच्या ट्रिक्स आहेत, ट्रिक्स तर वापरा तुम्ही, पण ट्रिक्ससोबत तुम्हाला थोडं नॉलेज पण पाहिजे, अंडरस्टँडिंग पण पाहिजे. एकदा पुन्हा रिवाईज करतो बघा, प्राण्यांचे प्रकार आहेत एक पेशीय, बहुपेशीय. बहुपेशीयमध्ये बघा, बहुपेशीमध्ये पहिला प्रकार पायांचा पोरीफेरा, सिलेंटराटा. तिसरा प्रकार कोणामध्ये आहे बघा, तिसरा प्रकार 11th-12th आहे टिनोफोरा. नंतर प्लॅटीहेल्मिथिस, निमॅटोहेल्मिथिस, अस्केहेल्मिथिस, ॲनिलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकानोडर्माटा, हेमिकॉर्डाटा आणि कॉर्डाटा. पोरीफेरा देहगुहा नाही, असिमेट्रिकल आहे, पेशी स्तर आहे, हे आपण बघितलेलं आहे. ओके, बघा इथे सॉफ्ट तुम्हाला शॉर्टली कंपेअर करून दिलं आहे, पण आता गरज नाही. बघा, देहगुहा कोणामध्ये स्टार्ट होते बघा, फसवी देहगुहा कोणामध्ये आहे, फक्त अस्केहेल्मिथिसमध्ये आहे. कोणामध्ये खरी आहे, ॲनिलिडापासून सगळ्यांमध्ये खरी देहगुहा आहे. प्लॅटीहेल्मिथिसमध्ये देहगुहा नाही. ओके, कोणकोण द्विपार्श्व आहे बघा, सिलेंटराटा, टिनोफोरा आणि इकडचा इकानोडर्माटा, यांच्यामध्ये फक्त रेडियल सिमेट्री आहे, अरीय सममिती आहे, बाकी सगळ्यामध्ये द्विपार्श्व सममिती आपल्याला पाहायला मिळते. ओके, लक्षात ठेवा, पेशीस्तर पहिल्यामध्ये आहे, उतीस्तर कोणामध्ये आहे, उतीस्तर सिलेंटराटामध्ये आणि स्टिरोफोरामध्ये आहे, आणि प्लॅटीहेल्मिथिसमध्ये सगळ्यात पहिले अवयव स्टार्ट होतो आणि नंतर आपला अवयव संस्था स्तर पाहायला मिळतो. एकदा पुन्हा रिझ्यूमहून पाहून घ्या, तुम्हाला सगळं लक्षात येईल प्रॉपर. ओके, आता बघा, आता आपल्याला पाहायचे सगळ्यांचे एक्झाम्पल, पोरीफेरा, सिलेंटराटा वगैरे वगैरे. तर याच्या काही ट्रिक्स आहेत बघा, हमखास ट्रिक्स आहेत, त्या आपल्याला पाहायचे आहेत. बघू आपण, समोर जाऊयात. बघा, जो पहिला आपला आहे तो आहे पोरीफेरा. पोरीफेरा पहिला आहे बघा आपला, पोरीफेरा, संघ पोरीफेरा. आता आपण बरेचसे निकष शिकलोय, आपले निकष, त्या निकषावरनं आपल्याला एक गोष्ट आली पाहिजे बघा आता. ओके, त्या निकषावरनं आपल्याला एक गोष्ट आली पाहिजे. कोणती गोष्ट बघू आपण, बघा पहिला प्रकार आहे पोरीफेरा. पोरीफेरा बघा, संघ पोरीफेरा. मग आता पोरीफेरा जर म्हटलं तर माझ्या डोक्यामध्ये काय काय गोष्टी येईल रे बघा, आता माझ्या डोक्यामध्ये काय येईल, सगळ्यात पहिले याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते असिमेट्री, हा असममित आहे, हा पहिला पहिली गोष्ट. नंतर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, हा द्विस्तरीय आहे, हा डिप्लोब्लास्टिक आहे. याच्यामध्ये आपला पेशी स्तर पाहायला मिळतो. नंतर याच्यामध्ये देहगुहा नसते, सिलोम नसते, देहगुहा नाही. बघा हे पॉईंट मला लगेच कळले. ओके, हे चार पॉईंट समजले, फिनिश. म्हणजे बघा, हे जे पोरीफेरा आहे, हे पोरीफेरा सगळ्यात पहिले प्राणी आपण घेतले, प्राणी हे जमिनीमध्ये असले पाहिजे. आता याचे एक्झाम्पल बघा कसे पाठ करायचे. तुम्हाला माहिती आहे का, लहान आपल्या घरी आपला लहान भाऊ लहान बहीण असते, त्यांची लहान लहान मुलं असतात, सॉरी मोठा भाऊ असतो, त्यांना लहान मुलं होतात. मग जेव्हा तो मुलगा चालायला लागतो त्याला आपण सायकल वगैरे आणतो, बरोबर. बघा मग लहान मुलं किंवा मुली, म्हणजे याला शब्द आपण काय वापरतो मराठीमध्ये, पोरं किंवा पोरी. बघा, पोरं किंवा पोरी, लहान लहान मुलं मुली असतात, त्यांना आपण फिरवतो. त्यांना आपण फिरवायचं, कशावर फिरवायचं, सायकलवर. बघा, सायकलवर पोरं फिरवायचे, सायकल आहे ना, लहान मुलांची सायकल असते, तुम्हाला माहिती आहे ना, छोटी सायकल असते, त्याला चाकं वगैरे असतात, त्या सायकलला सीट असते, सीट. त्या सायकलच्या बघा, त्या सायकलच्या सीटमध्ये असतो स्पंज, स्पंज पाहायला मिळतो, स्पंज, क्लिअर आहे. सायकलला की असते का, की. सायकलला चावी असते, चावी, की छोटीशी. ओके, नंतर बघा, ही जी सायकल आहे, सायकल ही जी सायकल आहे, सायकल चालवताना बघा, तो जो मुलगा किंवा मुलगी आहे त्याला आवडतं कटलेट, त्याला कटलेट आवडतं, तो म्हणतो मला कटलेट घेऊन द्या, कटलेट. बघा आता काय होतं, बघा ही जी सायकल आहे, ही सायकल थोडीशी उंच आहे, याची हाईट जास्त आहे, हाईट जास्त आहे, हाईट या सायकलची. ओके, आणि या सायकलवर जो काही मुलगा मुलगी बसेल त्याचं नाव आहे लुसी.
लुसी लुसी, ठीक आहे. पण आता इतकं सोडून द्या, इतकं लक्षात घ्या. बघा, लहान मुलं किंवा लहान मुली, पोरं किंवा पोरी आपण सायकलवर फिरवतो. सायकलला सीट आहे, सीट म्हणजे स्पंज आहे, स्पंज. सायकलला की आहे, चाबी आहे. सायकल चालवताना आपला कटलेट खायची इच्छा होते. ओके, तर बघा, याच्यावरून लक्षात ठेवा. पहिलं एक्झाम्पल आहे बघा याचं, सायकॉन. सायकॉन पहिलं एक्झाम्पल आहे, सायकॉन. नंतर सगळ्या प्रकारचे स्पंजेस, म्हणजे बघा, यू स्पंज, यू स्पंज, सी स्पंज. बघा, यू स्पंज, सी स्पंज, तुमचा बाथ स्पंज, बाथ स्पंज, हे सगळे स्पंज याच्यामध्ये पाहायला मिळतील, येतील. की म्हणजे काय? की किओना, किओना, की. कटलेट म्हणजे काय बघा? युप्लेक्टेला, युप्लेक्टेला. हाईट म्हणजे हाल्मोनेला, हाल्मोनेला, हाल्मोनेला. आणि याच्यामध्ये त्या मुलाचं नाव आहे लुसी, किंवा लुसी नाव आहे मुलाचं, मुलीचं, पोरी पोरीचं. तर याच्यामध्ये शेवटचा येतो ल्युकोसोलेनिया, ठीक आहे. तर ॲटलिस्ट एवढे मी पाठ केले. पुन्हा ट्रिक सांगतो, पुन्हा ट्रिक सांगतो. पोरी, लहान मुलं, लहान मुलं आपल्याला फिरवायचे आहे सायकलवर. सायकलला स्पंज आहे, सायकलला चाबी आहे, सायकलची हाईट आहे, हाल्मोनेला. आपला कटलेट खायची इच्छा होते. मग बघा, सायकल पोरी फेरा, पोरं पोरी फिरवायचे म्हणजे पोरी फेरा गट. एक्झाम्पल, सायकल म्हणजे सायकॉन, स्पंज म्हणजे सगळे स्पंजेस, यू स्पंज, सी स्पंज, बात स्पंज. की म्हणजे चाबी, किओना. कटलेट म्हणजे युप्लेक्टेला. हाईट म्हणजे हाल्मोनेला. आणि शेवटचं असतं बघा, ल्युकोसोलेमिया, हे पण आहे. मग आता जे आपला एक्स्ट्रा मिळाले ते सगळे याच्यामध्ये ॲड करत जायचे. बघा, मग मला हे पाठ झाले, पोरी फेरा. पहिला पाठ संपला. हा आहे बघा पोरी फेरा. दुसरा गट, दुसरा गट आहे बघा सिलेंडर आटा. आता बघा, पोरी फेरा फक्त इतकंच नाही आहे, पोरी फेराचे आणखी बरेचसे पार्ट आहे. पोरी फेराचे आणखी बरेचसे पार्ट आहे बघा. याचे बघा, कॅल्कारिया, हेक्झाटिनेलिडा, डेमोस्पंज वगैरे. पण सध्या मॅरेथॉनमध्ये फक्त आपला बेसिक पार्ट लक्षात घ्या. बघा, आपले एक्झाम्पल आले का बघा बरं याच्यामध्ये? सायकॉन, सायकल. मुलाचं नाव ल्युसी, ल्युकोसोलेनिया. ओके, हां. कटलेट, युप्लेक्टेला. सायकलची हाईट, हाल्मोनेला. नंतर हां, सगळे स्पॉंज. बघा, सगळे स्पंजेस स्पॉंजीला, स्पॉंजीला याच्यामध्ये येतील. ओके, बघा, मग हे एक्झाम्पल आपण बऱ्यापैकी पार्ट केले. बाकी एक्झाम्पल याचे स्क्रीनशॉट एकदा काढून घ्या, याचे भरपूर प्रकार आहेत. पण हे आपण नंतर शिकूयात, पहिले बेसिक पार्ट कम्प्लीट करूयात. ओके, याच्यामध्ये बघा आणखी एक्झाम्पल. मग हे क्लॅथ्रीन, क्लुटा, प्लॅकिना, अष्टेरोपस, ॲक्झिनेला. मग आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, आपण जेव्हा पाठ केला, तर मी तुम्हाला ट्रिक सांगितली, ही बेसिक ट्रिक आहे. आपण काय करतो, पहिले बेसिक ट्रिकनी पाठ करून घेतो, नंतर सेकंड रिडिंगमध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी हळूहळू पाठ होतात. हे सगळं एकाच वेळेला पाठ होईल का? नाही. म्हणून कॉन्सेप्टच्या गोष्टी पाठ करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. ओके, पोरी फेरा फिनिश झाला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे सिलेंटर आटा. सिलेंटर आटाचे कुठले कुठले एक्झाम्पल आहे, ज्याला म्हणतो आपण निडारिया. निडारिया बघा, याची पण एक गोष्ट बघूयात आपण. सिलेंटर आटा बघा, संघ सिलेंटर आटा, संघ सिलेंटर आटा, सिलेंटर आटा. बघा, आपल्याकडे काय आहे बघा, इथे मी डायग्राम काढतो. बघा, आपल्याकडे एक सिलेंडर आहे, सिलेंडर, सिलेंडर आहे, सिलेंडर. ओके, या सिलेंडर असं कोरीव काम केलंय, कोरीव काम. ओके, सिलेंडर. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी आपण काय करतो? आपल्या घरी जेव्हा सिलेंडर संपतं, सायकलनी एक ट्यूब असते, ट्यूब, जुनी ट्यूब, त्या ट्यूबनी त्याला बांधतो आणि घरी सायकल घरी आपण आणतो सिलेंडर. आता इथे लिहूयात आपण. बघा, सिलेंडर आपल्या घरी सिलेंडर आहे. कसं सिलेंडर आहे बघा? कोरीव. आपलं सिलेंडर कोरीव आहे, कोरीव, त्यावर कोरीव काम केलं आहे. सिलेंडर आपण घरी कशाने आणतो? ते ट्यूबनी आणतो, ट्यूबनी, ट्यूब वापरतो आपण त्यासाठी. आता बघा, हे सिलेंडर अचानक गरम होते. गरम झालं की याच्यावर आपण लावायचा फॅन. सिलेंडर अचानक गरम होईल, आपण लावायचा फॅन, म्हणजे ते थंड होऊन जाईल. ओके, आता बघा, यावर अचानक एखादे एक आबा आले, आबा, आजोबा आले, ते यावर बसले, इथे येऊन चटका लागेल ना या ठिकाणी, कारण ते गरम झालंय. ओके, मग बघा, एक आबा यावर येऊन बसले, आबा, एक आबा किंवा आजोबा. विदर्भामध्ये त्याला आबा आम्ही असं म्हणतो. हां, बघा, एक आबा येऊन त्यावर बसले. पण आता याच्यानंतर याच्यावर कोणी बसलं नाही पाहिजे, म्हणून आपण काय केलं बघा, म्हणून आपण एक जेलचा पेन घेतला.
आपण एक जेलचा पेन लिहिला आणि यावर लिहिलं कोणीही बसू नका. बघा आपण काय केलं, आपण घेतला पेन, कोणता पेन, जेलचा पेन. जे आणि तुम्हाला माहिती आहे का एक फेमस जेलचा पेन आहे माहिती तुम्हाला कुठला, रायटोमीटर माहिती का, रायटोमीटर एक पेन आहे फेमस जेलचा, रायटोमीटर आहे ना, रायटोमीटर माहिती आहे का. बघा लिहून घेतो रायटोमीटर, बघा रायटोमीटरचा एक फेमस पेन असतो रायटोमीटर. हां नंतर बघा, नंतर काय झालं बघा, पण नंतर असं झालं, नंतर एक सिलेंडर इतकं गरम झालं की हे फुटून जाईल, फुटून जाईल. पण आपलं सिलेंडर एक कागदाचं बनलेलं आहे, हे फाटून जाईल. बघा मग आपलं सिलेंडर फाटणार, मग इथे सिलेंडर फाटते. ओके आणि लक्षात घ्या, मला सांगा बरं सिलेंडरच्या आतमध्ये कोणते कोणते गॅस असतात, गॅस गॅस तर आपल्याला माहिती आहे, आपण केमिस्ट्रीमध्ये शिकलो आहे. पण आपलं सिलेंडर हे वेगळं आहे, आपलं सिलेंडर हे बायोचं आहे, बायोचं. आपल्यामध्ये दोन वायू आहेत बघा, आपल्यामध्ये पहिला वायू आहे हायड्रोजन, आपल्या सिलेंडरमध्ये वायू आहे बघा हायड्रोजन, आणि दुसरा वायू आहे अमोनिया, अमोनिया. ठीक आहे, इतकं लक्षात ठेवा ॲटलिस्ट. बघा गोष्ट काय आहे, आपण सिलेंडर आणतो, कोरीव सिलेंडर आपल्या घरी आणायचं आहे, आणताना आपण ट्यूब वापरणार, ट्यूब सायकलने आणताना, ट्यूब सायकल नाही काही पण वापरा, सायकल आपण आधी वापरली पोरी फेरामध्ये, ट्यूब वापरायची आहे. सिलेंडर घरी आलं, सिलेंडर अचानक गरम झालं, फॅन लावला आपण फॅन, त्यावर आजोबा बसले, आता याच्यानंतर कोणी बसू नये म्हणून आपण एक जेलचा पेन आणला, रायटोमीटरचा पेन, जेल आहे ना रायटोमीटरचा एक पेन येतो, जेलचा पेन आणला, त्याने लिहिलं कोणी बसू नका. या सिलेंडरच्या आतमध्ये दोन वायू आहेत हायड्रोजन आणि अमोनिया, आणि तरीसुद्धा बघा हे सिलेंडर गरम झालं आणि ते फाटलं, कारण ते कशाचं होतं, कागदाचं होतं. ओके आता बघा या गोष्टीवरनं आपण याचे एक्झाम्पल पाठ करूयात. बघा सिलेंडर कोरीवा, सिलेंडर म्हणजे काय, सिलेंडर म्हणजे संघ सिलेंडर आटा, सिलेंडर म्हणजे संघ सिलेंडर आटा, एकदम फर्स्ट क्लास लक्षात राहिलं होतं आपल्या. कोरीव काम म्हणजे काय बघा, सी कोरल्स, सगळ्या प्रकारचे कोरल्स त्याच्यामध्ये येतील, कोरल्स म्हणजे प्रवाळ, सगळे कोरल्स. ट्यूब म्हणजे काय, ट्यूब म्हणजे ट्यूबी पोरा, बघा ट्यूबी पोरा. फॅन म्हणजे काय, सी फॅन, बघा फॅन म्हणजे सी फॅन. आबा म्हणजे ओबेलिया, आबा म्हणजे ओबेलिया. ओके बघा, कोरीव सिलेंडर ट्यूबनी घरी आणलं, वर फॅन लावला, आबा बसले, पेनने लिहिलं, कोणता पेन, जेलचा पेन, म्हणजे जेली फिश, बघा जेली फिश, जेलचा पेन, पेन म्हणजे सी पेन, पेन म्हणजे सी पेन. कोणता पेन, रायटोमीटर म्हणजे काय, याच्यावरनं मीटर म्हणजे मेट्रिडियम, मेट्रिडियम, मेट्रिडियम हे एक्झाम्पल याच्यामध्ये येतं, मेट्रिडियम. फाटणे म्हणजे काय, फायझेलिया, फायझेलिया, फाटणे म्हणजे फायझेलिया. ओके हायड्रोजन म्हणजे हायड्रोजन, हायड्रोजन म्हणजे हायड्रा, बघा हायड्रोजन, हायड्रोजन म्हणजे हायड्रा, हायड्रा. आणि अमोनिया म्हणजे सी अॅनिमॉन, सी अॅनिमॉन लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे सी अॅनिमॉन. बघा हे सगळे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात संघ सिलेंटराटामध्ये. सगळ्यांना क्लिअर आहे का, हे आपले एक्झाम्पल जागे झाले संघ सिलेंटराटाचे. ओके पुन्हा एकदा व्हिडिओ बघाल, गोष्ट लिहून ठेवा, ट्रिक माझी आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला थोडा वेळ लागेल, पण बघा आपल्याला लगेच कळणार आता परीक्षेमध्ये प्रश्न आल्यानंतर. कारण बघा सी शब्द सेम सेम पाहायला मिळाले, सेम 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 शब्दाचे प्रश्न येतात बघा, तो प्रश्न विचारला होता, आपण बघूयात आता हळूहळू सगळ्यांच्या गोष्टी. ओके बघा आता पुढला पार्ट संपला, संघ सिलेंटराटा याचे पण भरपूर प्रकार आहेत, बघा एवढे प्रकार आहेत, बघा सिलेंटराटचे भरपूर प्रकार आहेत, कोणते कोणते बघा, हायड्रोझोवा, स्कॅफोझोवा, क्युबोझोवा, अँथोझोवा. मग याच्यामध्ये बघा हायड्रोझोवामध्ये काय येतं, ओबेलिया, एअरफन, हायड्रा, पोर्टुगीज मॅन ऑफ वार, स्कॅबोझोवा, सी नेटल, जेली फिश, क्युबोझोवा, कायरोमॅक्स, अँथोझोवाचे दोन प्रकार आहे, ऑक्टोकोरालिया, हेक्झाकोरालिया. याचे पण एक्झाम्पल बघा, सी अॅनिमॉन, सी फॅन, सी पेन, याचे हे प्रवाळ बेट असतात. नंतर इकडे स्टोनी कोरल, ब्लॅक कोरल्स. आपली ट्रिक समजली, ट्रिकमध्ये सगळं कवर होतं एक्झाम्पल. आता बघा हे थोडंसं ॲडव्हान्स पार्ट आहे, हे याला वेळ लागतो पण ठीक आहे. ट्रिकमध्ये बघा काय काय पार्ट झालं, बघा ओबेलिया म्हणजे आबा, ओके हायड्रा म्हणजे हायड्रोजन, जेली फिश, जेलचा पेन. आता होते एक्स्ट्रा ॲड करा सी नेटल, सी नेटल एक एक्स्ट्रा ॲड झाला आहे. मग आता मला कळलं आहे माझं सिलेंडर जे आहे त्याला नेट लावली आहे मी, नेट एक्झाम्पल ॲड झालं माझं, ठीक आहे. नंतर बघा
इथे बघा कायरोनेक्स एखादा एक्झाम्पल सुटू द्या, सगळे प्रकारचे कोरल्स बघा, सगळे कोरल्स, सी पेन, सी फॅन, सी फॅनला आपण म्हणतो गोर्गोनिया, लक्षात घ्या. तर हे सगळे एक्झाम्पल आपले पार्ट झाले. आपला पार्ट संपलाय सिलेंटराटा. ओके, भरपूर एक्झाम्पल आहेत. आता फक्त मी एक शेवटची ट्रिक घेतो आणि बाकी आपण थोडं आणखी पुढे जाऊयात. कारण बघा, आपण ऑलरेडी भरपूर ट्रिक बघितली आहे मॅरेथॉनमध्ये, तुम्हाला भरपूर गोष्टी ॲटलिस्ट काय होईल, सगळ्या ट्रिक सांगितल्यापेक्षा काही ट्रिक सांगितल्या तुम्हाला तेवढं लक्षात राहील प्रॉपर आणि फायदा होईल. बघा, आता पुढचा एक गट आहे बघा, संघ इकायनोडर्माटा. संघ इकायनोडर्माटा, संघ इकायनोडर्माटा, त्याची एकदा ट्रिक बघू आपण. याचा एक व्हिडिओ पण मी केला आहे आपल्या ज्ञानदीपच्या चॅनलवर, तो सगळ्यांनी बघायचा. बघा, आता आपल्याला पाहायचं आहे बघा, संघ इकायनोडर्माटा, संघ इकायनोडर्माटा. ओके, आता याच्यामध्ये टॉपिक काय काय असतील बघा, याच्यामध्ये सिमेट्री कोणती आहे, सिमेट्री रेडियल आहे, रेडियल सिमेट्री आहे. सममिती रेडियल आहे. संस्था स्तर आहे, त्रिस्तरीय आहे, देहगुहा आहे. खंड आहे का, खंड नाही आहेत. खंड कोणामध्ये, फक्त ॲनलिडामध्ये खंड आहेत. ठीक आहे, मग आता सगळ्या बघा, तुम्ही जेव्हा वाचाल ना पुस्तकामध्ये तुम्हाला सगळे निकष दिलेले राहतील प्रॉपर. ओके, बघा पुढला पार्ट बघा, संघ इकायनोडर्माटा, संघ इकायनोडर्माटा. इकायनो म्हणजे काटे बघा, डर्मा म्हणजे स्किन, इकायनो म्हणजे काटे, इकायनो म्हणजे काटे, काटे, डर्मा म्हणजे स्किन, त्वचा, त्वचेवर काटे असणारे. ओके, बघा आता एक एक मुलगी आहे बघा, मुलगी, त्या मुलीचं नाव आहे अर्चना, अर्चना. त्या अर्चनाच्या स्किनला काटा रुतला, हाताला काटा रुतला. ओके, ठीक आहे, याच्यावरनं आपण ठरवलं संघ इकायनोडर्माटा. आता बघा, ही जी अर्चना आहे, अर्चना ही अर्चना आहे अमेरिकेमध्ये अभ्यास करायला, काहीतरी गेली तिथे MPSC करायला किंवा काहीतरी शिकायला गेली असेल, जॉबला असेल. आता बघा, अमेरिकेमध्ये असताना बघा, ही जी अमेरिकेमध्ये आहे, अमेरिकेमध्ये पैसे कुठे चालतात रे, डॉलर. अमेरिकेमध्ये डॉलर असतात, डॉलर. ओके, आता अमेरिकेमध्ये असताना बघा, तिथे एक पाळीव प्राणी आहे बघा खूप फेमस, डुक्कर, पिग. महिला डुक्कर खूप आवडतं, डुक्कर, डुक्कर आवडतं, डुक्कर, ते पांढरं डुक्कर असतं तिकडे त्या भागामध्ये तिकडे. नंतर हिला एक फुल आवडतं, त्या फुलाचं नाव आहे लिलीचं फुल. हिला आकाशातले आकाशातले तारे पाहायला आवडतात, तारे, तारे म्हणजे काय, स्टार. हिला आकाशातले तारे पाहायला आवडतात, स्टार. आता काय झालं बघा, हिच्या हाताला काटा रुतला होता. ओके, मग हिला आणखी एक गोष्ट आवडते बघा, कुठला, काकडी. हिला आवडते काकडी, काकडी म्हणजे कुकुंबर. नंतर बघा, ही जी अर्चना आहे, अर्चना, हिचा एक भाऊ भारतामध्ये आहे, त्या भारताचं नाव आहे बघा. ओके, त्याचं नाव आहे पिंटू, पिंटू, पिंटू. हा पिंटू एक डॉन आहे, डॉन, भारतामधला डॉन आहे पिंटू, पिंटू. आता हा जो पिंटू आहे बघा, पिंटूला अर्चना फोन लावते, दादा माझ्या हाताला काटा रुतला, मला पैसे पाठव. ओके, ती म्हणते अर्चना, हॅलो दादा, हॅलो, हॅलो दादा, दादा पैसे पाठव. दादा म्हणतो, बेटा डॉलर पाठवू का, हो डॉलर पाठव, पाठवले बघ चेक कर, आले का, हो आले, थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच बघा, ही म्हणते थँक्स, ही त्याला थँक्स म्हणते दादाला. ओके, बघा मग इतकं लक्षात ठेवा बघा, हे ही गोष्ट लक्षात ठेवा, अर्चना, अर्चनाला, अर्चनाला आवडते काकडी, डुक्कर, लिलीचं फूल, आकाशातले तारे. अर्चनाचा भाऊ आहे पिंटू भारतामध्ये, तो डॉन आहे. अर्चना हॅलो म्हणते, हॅलो दादा पैसे पाठव, पैसे पाठवले, डॉलरमध्ये पाठवले पैसे. ती म्हणते ओके, थँक, हॅलो आणि थँक्यू, फिनिश. ठीक आहे, आता बघा याच्यावरनं एक्झाम्पल पार्ट कसे ठेवायचे, याच्यामधनं एक्झाम्पल पार्ट कसे ठेवायचे बघा. बघा अर्चना म्हणजे काय, अर्चना म्हणजे बघा सी अर्चिन, बघा सी अर्चिन, सी अर्चिन म्हणजे अर्चना. डॉलर म्हणजे काय बघा, सँड डॉलर, सँड डॉलर. डुक्कर म्हणजे इंग्लिशमध्ये पिग, मग सी पिग, सी पिग. लिली म्हणजे काय, सी लिली, सी लिली. स्टार म्हणजे काय, सगळे स्टार, सी स्टार, याला म्हणतो आपण सी स्टार किंवा स्टार फिश. ओके, काकडी म्हणजे काय, कुकुंबर इंग्लिशमध्ये, याला सी कुकुंबर, सी कुकुंबर.
पिंटू म्हणजे काय, पिंटू म्हणजे सी पेंटॅगॉन, सी पेंटॅगॉन. पिंटू डॉन आहे म्हणजे काय, डॉन म्हणजे अँटेडॉन, अँटेडॉन. हॅलो म्हणजे काय, होलोथुरिया, होलोथुरिया. आणि थँक्स म्हणजे काय, ओफिओथ्रिक्स, 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 ओफिओथ्रिक्स. म्हणजे बघा, एका गोष्टीवरनं मी इतके एक्झाम्पल पाठ ठेवले. बघा पहिले पण काही एक्झाम्पल आहे, सी फिश. बघा पहिले जेली फिश कशामध्ये, जेली फिश सिलेंड्राटामध्ये, जेलचा पेन. पण या ठिकाणी कुठलं, या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी बघा ते सी फिश आहे, तिकडे सी कोरल्स आहे. फरक आहे थोडासा, मग फरक लक्षात ठेवा. मग कधी कधी आपला सेम सेम शब्द वाटतात. मग या ठिकाणी सी स्टार आहे, सी लिली आहे, त्या ठिकाणी सी पेन होता, सी पेन. मग बघा एक्झाम्पल वेगळे आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. काय डाऊट आहे कोणाला इथपर्यंत? बघा आपला हा पाठ संपला. संघ इकायनो डर्माटा, संघ इकायनो डर्माटा, शरीरावर काटे असणारे. ओके, आता एक पॉईंट लक्षात ठेवा. आपण कोणते कोणते कृमी शिकलो आहे रे? कृमी आपण तीन कृमी शिकलो आहे बघा. प्लॅटिहेल्मिथिस, चपटे कृमी. ओके, निमॅटोहेल्मिथिस, गोल कृमी. ॲनिलिडा, वलयांकित कृमी. खरे कृमी हे आहेत बघा, खरे कृमी हे आहेत. मात्र आपल्या स्टेटबोर्डमध्ये, स्टेटबोर्डमध्ये जो एक गट आहे बघा, कुठला गट, हेमिकॉर्डाटा. हा जो हेमिकॉर्डाटा आहे, हेमिकॉर्डाटा, याला पण, याला म्हटलंय अकॉर्न कृमी. याला म्हटलं बघा अकॉर्न कृमी किंवा अकॉर्न वॉर्म. ठीक आहे, पण हा कृमी नाही आहे, पण याला हे नाव मिळतं बघा, अकॉर्न वॉर्म. लक्षात ठेवा. मग हे कृमी वेगळे, ते कृमी वेगळे. ठीक आहे, समोर जाऊ आता. आपण आता सेम सेम एक्झाम्पल एकदा पाहून घेऊ कुठले कुठले आहेत. तर सेम सेम एक्झाम्पल तिसरा बघा, प्लॅटिहेल्मिथिस. याच्यामध्ये एक्झाम्पल कुठले कुठले आहेत बघा. याचे प्रकार आहेत वेगवेगळे, टर्बेलॅरिया, डायजिनिया, अस्पिडोगॅस्टिया, मोनोजिनिया, सिस्टोडा. हे सगळं सोडून द्या तुम्ही आता, फक्त आपला एक्झाम्पल पाहायचे, एक्झाम्पल पाठवायचा प्रयत्न करा. आता याच्या ट्रिक आपण राहू देऊ सध्या, फक्त वाचून घेऊयात प्रॉपर. बघा एक्झाम्पल, प्लॅनेरिया, बायपॅडियम. बघा ब्लड फ्लूक, लिव्हर फ्यूक, लिव्हर फ्यूक, फॅसिओला हेपाटिका. प्रश्न विचारला आयोगाने, फॅसिओला हेपाटिका. नंतर टेम्पोसेफाला आणि फॅसिडी. नंतर बघा अस्पिडोगॅस्टर. नंतर मोनोजिलिया, गायडो, गायरोडॅक्टिलस, गायरोकोटाइल, सिस्टोडा, टिनिया, बीप टेपवर्म, युबोथ्रियम आणि सायसोफॅलम. बघा इतके एक्झाम्पल आहे. आता बघा मी यातलं काय काय पाठ ठेवणार, कोणतं कोणतं बघा. पहिलं लिव्हर फ्यूक, टेपवॉर्म. लिव्हर फ्यूक आणि टेपवॉर्म हे याच्यामध्ये मला खूप महत्त्वाचे. आणि प्लॅनेरिया, बघा प्लॅनेरिया, लिव्हर फ्यूक, ब्लड फ्यूक, टेपवॉर्म हे मला पाठ झाले. आणि टिनिया हे आहे पहिल्या कृमीचे एक्झाम्पल्स, चपटे कृमी. नंतर बघा दुसरा कृमी, दुसरा कृमी आहे बघा संघ अस्केहेल्मिथिस. दुसरा कृमी आहे संघ अस्केहेल्मिथिस. आता पहा बरं, जेव्हा हा कृमी मी वापरतो तेव्हा मला याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी माहिती पाहिजे. बघा सेकंड कृमी आहे, कसा असला पाहिजे, कसा असला पाहिजे. बघा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आभासी देहगुहा आहे का. पहिल्यामध्ये देहगुहा नाही, दुसऱ्यामध्ये आहे, तिसऱ्यामध्ये देहगुहा, दुसऱ्यामध्ये आभासी, तिसऱ्यामध्ये नाही. मग आभासी देहगुहा आहे, हे एकलिंगी आहेत वगैरे वगैरे. एक्झाम्पल लक्षात ठेवा फक्त, एक्झाम्पल बघा. अस्कॅरिस, पोटामधला जंत. नंतर फायलेरिया, ओके. नंतर व्हीप वर्म, एक्झाम्पल पहा फक्त. फायलेरिया वर्म, व्हीप वर्म, हुक वर्म, गिनी वर्म, पिन वर्म म्हणजे सीट वर्म, मसल वर्म आणि आय वर्म. बघा इतके नावं महत्त्वाचे आहेत. मग तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, ओके, असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. बघा कोणत्या वॉर्मला काय म्हणतात. पहिले कोणतं बघितलं आपण, पहिल्या वॉर्ममध्ये बघा टेप, मेनली टेप वॉर्म, लिव्हर फ्यूक, टेप वॉर्म, लिव्हर फ्यूक आणि प्लॅनेरिया होते. पाठ झाले माझ्या. इकडे कुठले कुठले आहे बघा, इकडे पहिलं आहे बघा अस्कॅरिस, लक्षात घ्या जंत म्हणजे अस्कॅरिस. दुसरा फायलेरिया वॉर्म, ज्याच्यामुळे हत्तीरोग होतो, हत्तीरोग, याच्यामुळे हत्तीरोग होतो माणसामध्ये आणि याच्यामुळे होतो जंत होता त्याच्यामुळे. बघा बघा हे फायलेरिया वॉर्म, याला याचं नाव आहे बघा विचेरिया ब्रानक्रॉप्टी, हत्तीरोग होतो. व्हीप वर्म, ट्रिचुरिस ट्रिचुरा. हुक वर्म, ॲकायलोस्टोमा डिओडेनॅली. गिनी वर्म किंवा सरपंट वर्म, ट्रॅक्युलस मेडिनेसिस.
पिनवर्म, सीटवर्म, एंटोबॅक्टेरियोसिस, व्हर्मेक्युलरसिस, एंट्रोबायोस, मसलवर्म, ट्रायकिनेला स्पायरलिस. लक्षात घ्या सगळ्यात शेवटचा जो आपल्याला दिलाय पुस्तकामध्ये डोळ्यामध्ये असणारा जो वॉर्म आहे त्याला म्हणतो आपण लोया लोया. लोया लोया हा डोळ्यामधला वॉर्म आहे. आता लक्षात ठेवा, आता मी काय करेल बघा, मी याच्यामध्ये मला एक गोष्ट आहे बघा, हा जो आहे पिनवॉर्म, पिनवॉर्म, सीटवॉर्म, सीटवॉर्म म्हणजे याने गुदवाराला खाज येते, ॲनसला खाज येते याच्यामुळे, या वॉर्ममुळे. मग ॲनस म्हणजे आतडे, आतड्याजवळचा भाग आहे, आतडे म्हणजे एंटेरो, मग हे एंटेरोवाला आतड्यासंबंधी असणार आहे. ठीक आहे, मग हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. ओके ओके, मग याला आपण काय शब्द वापरला, तर गोल कृमी. सेकंड कृमी आपले संपलेले आहे. आता बघा तिसरा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण वलयांकित कृमी, ॲनलिडा. याला म्हणतो आपण सेगमेंटेड वॉर्म्स. हा, आणि आपण बघितलं सेगमेंटेशन फक्त दोघा गटामध्ये आपल्याला पाहायला मिळते, एक ऑर्थ्रोपोडा आणि एक ॲनलिडामध्ये पाहायला मिळते. बघा शरीरावर खंडी खंड आहेत, सेगमेंटेशन पाहायला मिळते. ओके, बघा त्रिस्तरीय आहे, देहगुहा आहे, द्विपार्श्व सममिती आहे, हे आपण आधीच शिकलोय कॉन्सेप्टमध्ये. ओके, फक्त एक्झाम्पल पाठ करा बघा, गांडूळ, जळू, जोंक, पेरिपेट्स, आणि ओके हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, आणि नेरिस. बघा नेरिस, गांडूळ, जळू, टेपवर्म, प्लॅनेरिया, लिव्हर फ्यूक, तिकडे पहिल्या कृमीमध्ये. सेकंडमध्ये पिनवॉर्म, हुकवॉर्म, ते डोळ्यातला वॉर्म, सीट वॉर्म, सगळे वॉर्म आपण बघितले. बघा तिसरा वॉर्म आपला संपलेला आहे. आता बघा मी तुम्हाला मग शिकवताना शिकवलं बघा, जो आपला हेमिकॉर्डेटा वर्ग आहे, जो आपला हेमिकॉर्डेटा वर्ग आहे त्याला आपण म्हणतो अकॉर्न वॉर्म. ओके येस, मग बघा आता आयोगाचा एक प्रश्न आहे, तो एकदा प्रश्न आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. बघा हा प्रश्न आपला आयोगाने विचारला आहे राज्यसभेला, आपल्या कंबनीला येऊ शकतो. बघा आता हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल का आपल्याला. जे लोक फक्त अभ्यास करतात वर्ग किंवा वाचतात, आणि जे लोक आपल्या ठिकाणी क्लासला येतात, क्लासमध्ये शिकतात, ओके बघा फरक जाणवतो का, काय म्हणतो बघा, वर्गीकरण तत्वावरून कोणते योग्य आहे, कोणतं योग्य आहे. बापरे सेम सेम नाव आहेत, सेम सेम नाव, सेम सेम नाव वापरली आहेत, सेम सेम नाव वापरली आहेत त्या ठिकाणी. बघू आपण कुठले कुठले, तरी पण आपण फिश शिकलो नाही आणखी. बघा पहिलं ऑप्शन सी फॅन, सी स्टार, सी पेन. मला काहीतरी आठवतं का रे, मला आठवतं अर्चना. अर्चना जी, अर्चना, अर्चनाला आवडत होते स्टार. अर्चनाच्या हाताला काटा रुतला, म्हणजे बघा हे इकायनो डर्माटा आहे, हा इकायनो डर्माटा आहे. बघा स्टार म्हणजे सी स्टार, हा स्टार इकायनो मध्ये आहे. हे कुठे होतं फॅन आणि पेन, कुठे होतं सिलेंडर, सिलेंडर. बघा सिलेंडर होतं आपलं सिलेंडर आटा, तिथे होतं ना पेन, जेल पेन वगैरे, सिलेंडरचा पेन होता, पेन सी पेन होता त्या ठिकाणी. नंतर या ठिकाणी आपण काय फॅन पण होता, सी फॅन पण होता. म्हणजे याचा अर्थ हे आणि हे एक असले पाहिजे, पण हा नाही आहे, कारण बघा हा आहे इकायनो डर्माटा, आणि हे दोन आहे, हा आहे सिलेंटर आटा आणि हा आहे सिलेंटर आटा. बघा ट्रिक्सचा किती फायदा होतो, हे येणार नाही. दुसरं जेली फिश, सिल्वर फिश, स्टार फिश. स्टार शब्द म्हणजे काय, स्टार म्हणजे अर्चनाच, बघा अर्चना. स्टार म्हणजेच काय, सी स्टार किंवा स्टार फिश. स्टार कशामध्ये पण येऊ द्या, याच्यामध्ये येतील. बघा स्टार फिश म्हणजे इकायनोडर्माटा. अरे जेली फिश काय, जेली फिश बघा, पेन कोणता होता आपला, पेन आपला जेलचा पेन होता, जेली फिश. जेली फिश सिलेंटराटामध्ये येईल, म्हणजे हे दोन्ही मॅच करत नाही. हे सिल्वर फिश आणखी मी शिकलो नाही आहे, ॲक्च्युली सिल्वर फिश हा कीटक आहे, पण सोडून द्या बघा. स्टार फिश पण येणार नाही. स्टारफिश काय आहे, स्टारफिश हे इकायनो डर्माटा आहे. जेलीफिश काय, जेलीफिश सिलेंटर आटा आहे. जेलीफिश इज सिलेंटर आटा, जेलीफिश इज सिलेंटर आटा. हे येणार नाही. खाली या बरं, खाली खाली काय म्हणते बघा, अकॉर्न अर्थवॉर्म, अकॉर्न वॉर्म, क्लॅम वॉर्म. आता क्लॅम वॉर्म मी शेवटच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, या अर्थफॉर्मलाच क्लॅम वॉर्म असं म्हणतो आपण, पण ठीक आहे मला माहीत नाही. पण आपल्याला एक गोष्ट कळली का रे, बघा अर्थफॉर्म म्हणजे गांडूळ. गांडूळ कशामध्ये येतो, गांडूळ हा ॲनलिडा आहे, ॲनलिडा. आणि अकॉन कृमी म्हणजे काय, अकॉन वॉर्म, याला आपण म्हटलं होतं हेमिकॉर्डाटा, हा हेमिकॉर्डाटामध्ये येतो. हे पण चुकीचं आहे, उत्तर आपोआप आलं आपलं, फोला स्पायला कटल फिश. क्लिअर आहे का, याचा अर्थ सेम सेम नावांचे प्रश्न विचारून
आयोग आपल्याला कन्फ्यूज करू शकतं, पण आपण आयोगाला कन्फ्यूज करू शकतो इतकी ताकद आपल्यामध्ये आहे. फक्त ट्रिक वापरा, ट्रिक बनवा. आता फक्त माझ्याच ट्रिक वापरा असं आहे का? पण तुम्हाला एक गोष्ट कळली करे, आतापर्यंत शिकलो आपण अशा आहेत की ज्या प्रॉपरली एक्झाम्पल बेस येतात, ते कुठल्याही वेगळ्या टाईपच्या नाही केले केले आहेत, प्रॉपर नावावरून आपण केल्या, लक्षात राहतात. मग अशा ट्रिक सगळ्यांनी बनवायच्या आहेत. आपण प्रत्येक टॉपिकला याच्या ट्रिक्स आहेत आपल्याकडे, आपण ऑनलाईन बॅचमध्ये घेतल्या पण आहेत त्या. मॅरेथॉनमध्ये फक्त इतकं सध्या आपण शिकूयात. बघा, तुम्हाला आता मी एक गोष्ट सांगतो की सेम सेम नावं कुठली कुठली आहेत, एकदा तुम्ही लक्षात ठेवा कुठली कुठली नावं आहेत. बघा बघा, हे लक्षात ठेवा. बघा, स्पंज, सी स्पंज आहे, सी स्पंज. सी स्पंज शब्द आला. स्पंज म्हणजे सीट, सायकल, पोरं पोरी फिरवल्या. सी स्पंज हा पोरी फेरामध्ये येतो. आणि बघा, आपण बघा, आपण शिकलो बघा, सी अॅनिमोन, सी पेन, सी फॅन, सी पिग, सी पिग, नंतर सी लिली, सी पेंटॅगॉन शिकलो का आपण? हां, पण लक्षात घ्या आता या ठिकाणी, हा निडारी आहे. निडारी म्हणजे काय? सिलेंट्राटा. आता एक्झाम्पल या ठिकाणी मिक्स करू नका. निडारिया म्हणजे काय? सिलेंटराटा, सिलेंडर आहे, सिलेंडर. सिलेंडरच्या आतमध्ये हायड्रोजन आहे म्हणजे हायड्रा. अमोनिया, सी अॅनिमॉन. पेन, जेलीफिश, सी फॅन. बघा, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा फक्त. इतके तीन एक्झाम्पल आहेत महत्त्वाचे. पण आपण जे शिकलो कंटकचर्मी प्राणी, इकानोड्रमाटा, याच्यामध्ये अर्चना आहे. सी अर्चिन, आवडते काकडी, सी कुकुंबर, लिलीचं फूल, सी लिली, सी स्टार, सी पिग, सँड डॉलर, सी पेंटॅगॉन. ओके, लक्षात घ्या. आता बघा बघा, सी हारे, सी हारे जो आहे हा येतो मोलुस्कामध्ये. लक्षात घ्या, आपण जो शिकलो शेवटचा कृमी, वलई कृमी किंवा अॅनलिडा, त्याच्यामध्ये येतो सी माऊस. ओके, आता खाली हे बघा, आणखी महत्वाचं बघा, सी काऊ, सी लॉयन हे सस्तन प्राणी आहेत, मॅमल्स आहेत. ओके, सी स्क्वॉट हा युरोकॉर्डाटा आहे. ओके, युरोकॉर्डाटा म्हणजे काय? हा आपला कॉर्डाटा गटामध्ये येतो, सेकंड गटामध्ये येतो. आणि सी हॉर्स, सी हॉर्स हा फिश आहे, सी हॉर्स हा फिश आहे. जेली फिश फिश नाही, पण सी हॉर्स, सी हॉर्स हा फिश आहे. लक्षात घ्या, सी नावावरच सेम सेम आपण पाठ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. जायचं पुढे, होप यू अंडरस्टँड. बघा, समोर जाऊयात आपण. बघा, आणखी एक प्रश्न आपला आयोगाने विचारला होता. बघा, तर बघा, कधी कधी काय होतं, कधी कधी असे प्रश्न येतात ज्यांचं आपल्याला काहीच माहीत नसतं मागे पुढे काय विचारलाय, पण तरी पण असे प्रश्न कसे काय अटेम्प्ट केले पाहिजे. एकदा बघा बघा, हा प्रश्न आहे, ग ड ब पूर्व अठराला विचारला आहे. हे जंत आहेत बघा, हे काहीतरी दिले आपल्याला, चार पॉईंट्स आहेत. आणि विचारलाय बघा, योग्य कोणतं योग्य? टेनिया सोलियमला हुक वॉर्म म्हणतात, फॅसिला हेपॅटिकाला यकृत वॉर्म म्हणतात, ॲस्कॅलोस्टोमा टेप वॉर्म म्हणतात, नेरेस चिल्काटिसला चिन असं म्हणतात. आता बघा, अशा प्रश्नामध्ये हे एक तर आपला माहिती पाहिजे, याच्यामध्ये ट्रिक्स येते का वापरता, तर थोडीफार वापरता येऊ शकते, आपण रिस्क घेऊ शकतो या प्रश्नामध्ये. कशी बघा, तुम्हाला माहिती का, लिव्हर 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 म्हणजे यकृत. बघा, लिव्हरचा अभ्यास आपण ज्या शास्त्रामध्ये करतो त्याला म्हणतो आपण हेपॅटोलॉजी, हेपॅटोलॉजी. ओके, आणि हेपा शब्द आला म्हणजे ती गोष्ट आपल्या लिव्हर संबंधी आहे, ती गोष्ट आपल्या लिव्हर संबंधी आहे. ओके, लिव्हर म्हणजे हेपॅटायटिस लिव्हर संबंधी आहे. मग या ठिकाणी बघा, सेकंड ऑप्शन बघा, फॅसिला हेपाटिका आणि यकृत फ्यूक, लिव्हर फ्यूक. म्हणजे बघा, मला कन्फर्म नाही पण मी काहीतरी लावू शकतो त्याचं कॉम्बिनेशन, की लिव्हर आहे, हेपॅटोलॉजी, हेपॅटिका, हे येऊ शकतं ब. म्हणजे ॲटलिस्ट ब बरोबर आलं पाहिजे. आता ऑप्शन चेक करा बरं, जर मला रिस्क घ्यायची रिस्क, तर ब फक्त फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे ब. ही ब जर मी क्लिक केलं तर हे उत्तर आहे. हे आपण बघा, मग कधी कधी तुमचं लॉजिक येऊ शकतं बरोबर, पण याला वेळ लागतो डेव्हलप व्हायला. यासाठी तुम्हाला बाकीच्या गोष्टी प्रॉपरली लक्षात ठेवाव्या लागतात. सायन्स हा असा विषय आहे, याच्यामध्ये लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे, यासाठी स्टार्टिंगपासून असा अभ्यास करावा लागतो प्रॉपर. ठीक आहे, पण डोंट वरी, आपण अभ्यास करूयात. यापुढे पण भरपूर व्हिडिओ आपले आहेत, आपली बॅच पण आहे मागची, त्या बॅचमध्ये पण सगळ्या गोष्टी आपण कवर केलेल्याच आहेत, फक्त लक्षात ठेवा. समोर जाऊयात आता आपण, आता हळूहळू. हां बघा, आता या ठिकाणी
हा प्रश्न विचारला आहे बघा आपला. एक सिल्वर फिश हा काय आहे? सिल्वर फिश हा मासा नाही, हा कीटक आहे. कीटक, सिल्वर फिश हा कीटक आहे. ओके, मग यातलं कोणतं ऑप्शन कट होईल सगळ्यात पहिलं? तर हे कट आहे 3 नंबरचं. कीटक आहे शेवाळ वगैरे, बघा हा जुन्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो सिल्वर फिश. फिशचे पण आपण कॉमन एक्झाम्पल काही बघण्याचा प्रयत्न करू समोर. बघा हे क्लॅम वॉर्म, क्लॅम वॉर्म आहे ना, वलई प्राण्यांचा आपण काय शब्द वापरला होता? क्लॅम वॉर्म. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला होता तो, आत्ताच आपण कव्हर केला. हे बघा अॅनिलिडा, याचे पण प्रकार आहेत पॉलिकायटा, ऑलिगोकायटा, हिरोडोनिया. हे प्रश्न विचारलेले आहेत. पण एक पॉईंट लक्षात ठेवा, इतक्या गोष्टी पाठ होत नसतात, ह्या गोष्टी आपल्याला 11-12 दिल्या नाही आहेत. त्याच्यामुळे फक्त जेवढं आपण बघितलं तेव्हा सध्या पाठ करा, इट इज इम्पॉर्टंट फॉर एक्झाम. तरी पण मी फक्त ते वाचून तुम्हाला दाखवतो. पॉलिकायटामध्ये काय येतं बघा, सी माऊस, लंग वॉर्म, सँड वॉर्म, रग वॉर्म. बघा हे नवीन नेरिस, नेरिसला नावं आहेत ते, सँड वॉर्म आणि रंग वॉर्म, लंग वॉर्म. ओके, सी माऊस पण याच्यामधील. ऑलिगोकायटा, ट्युबिफेक्स, मेगा स्लोलेक्स आणि फेरेटिमा. हिरोडोनिया, अक्या नो डेला, पोंटोब्लेडा, ग्लॉसिफोनिया, हिरडो आणि हिमॅडिस्सा. यात एक पॉईंट लक्षात ठेवा फक्त, आता पॉलिकायटामध्ये आपल्याला बंद रक्ताभिसरण संस्था पाहायला मिळते. हे ऑलिगोकायटा भूचर आहेत, ल्युब्रिकस याच्यामध्ये येतो. आणि हे जे जळूसारखे आहे बघा हिरडोनिया, हे दुसऱ्यांचं रक्त पितात, जळू याच्यामध्ये येतो, जळू. ओके, आणि ट्युबिफ्लेक्स किंवा ब्लड वॉर्म हे माशांचे खाद्य म्हणून आपण वापरलं जातो. हा आहे आपला अॅनिलिडा. ओके, बघा संधिपाद प्राणी म्हणजे काय? संधिपाद म्हणजे कीटक वर्ग. कीटक वर्गामध्ये बघा कॉन्सेप्ट बघा काय याच्यामध्ये आहे, द्विपार्श्वसंमित आहे, खंडीभूत आहे. म्हणजे याच्यामध्ये सेगमेंटेशन पाहायला मिळते याच्यामध्ये, आणि फक्त अॅनिलिडामध्ये सेगमेंटेशन आहे, बाकी नाही आहे. ओके, आता याचे एक्झाम्पल बघा, झुरळ, खेकडा, विंचू, कोळी, गोम, फुलपाखरू, भरपूर एक्झाम्पल याच्यामध्ये आहे दिलेले. आता पण बघा याचे इतके पार्ट पडतात. बघा हा जो आहे हा इन्सेक्ट वर्ग, इन्सेक्ट जे आहेत आपले आर्थ्रोपोडा, याचे इतके पार्ट आहेत. बघा बघा उपसंग, अॅनिकोफोरा, पेंटास्टोमिडा, केली केराटा, पायकोगोनिया, मँडिबुलाटा, याचे पण भरपूर प्रकार आहेत. बघा इकडे पेरिस्टोमॅटा, अरॅक्निडा. फक्त इथे लक्षात ठेवा, हा जो अरकनिडा आहे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं विंचू, कोळी, वाळवी, म्हणजे 8 पाय असणारे. नंतर बघा हे झिरोप्युरा, युरोटेरिडा, याच्यामध्ये बघा ल्युमिनस टँकीप्लिप्स हा जिवंत जीवाश्म आहे, लिव्हिंग फॉसिल आहे. नंतर बघा क्रस्टेसी, पॅरापोडा, डिप्लोपोडा, चिलोपोडा, सिम्फायला, इन्सेक्टा. इन्सेक्टाचे पण प्रकार आहेत हॅलोमेप्टोरा, हेमिप्टेरा, लेपिप्टोरेटा, ब्लाटोडी आणि क्लोरिओप्टेटा. याच्यामध्ये बघा एक्झाम्पल आहे प्रत्येकाचे, मधमाशी, मावा, ढेकूळ, सिकाळा, नाकतोडा, फुलपाखरू, पतंग, झुरळ, भुंगा, प्रत्येकाचे वेगळे प्रकार आहेत. इकडे बघा मग हे तर भरपूर प्रकार आहेत मला असं म्हणायचं आहे. ओके, तर मग काय करायचं, हे लगेच पाठ होत नसतं, बेसिक गोष्टी पाठ कीटकांमधल्या. याच्यामध्ये तुम्हाला मी एक पॉईंट नक्की करायला सांगेल. बघा बघा असे काही कीटक, आता बघा पेरीपॅट्स, बघा पेरीपॅट्स हा जो प्राणी आहे, पेरीपॅट्स, पेरीपॅट्स हा प्राणी, पेरीपॅट्स हा प्राणी अॅनिलिडा आणि ऑर्थ्रोपोडाला जोडणारा प्राणी आहे. पेरीपॅट्स ज्याला आपण म्हणतो वॉकिंग वॉर्म, हे लक्षात ठेवा. बाकी फक्त एकदा तर पाहून घ्या सगळं. याच्या पण ट्रिक्स आहेत, पण त्या आत्ता शक्य नाही होणार, तुमचं वेळ कमी आहे आपल्याकडे खूप. फक्त लक्षात ठेवा इतकं सगळं आहे. हे 11-12 दिलेलं नाही म्हणून जास्त करू नका. 1-2 प्रश्न येतात, सोडून द्यावा ते प्रश्न. आता फक्त या ठिकाणी एक आपण करू शकतो, बघा लक्षात ठेवा. क्रेफिश, बघा क्रेफिश, क्रेफिश आणि तुमचं कोळंबी, कोळंबीला आपण म्हणतो कोळंबी, कोळंबी, प्रॉन, प्रॉन फिश. बघा प्रॉन फिश, क्रेफिश, नावामध्ये फिश आहे पण हे कीटक आहेत. क्रेफिश, प्रॉन फिश हे फिश आहेत, इतकं लक्षात ठेवा. आणि सिल्वर फिश, सिल्वर फिश पण हा कीटक आहे, इतकं लक्षात ठेवलं पाहिजे आपण. सध्या समोर जाऊयात आपण थोडं. मोलुस्का, आता मोलुस्कामध्ये फक्त आता एक्झाम्पल्स आपण लक्षात घेऊयात, बाकी सगळं आता आपण नाही पाहूयात. बघा एक्झाम्पल याचे प्रकार आहेत मोलुस्काचे, मोनोप्लॅकोफोरा, अँप्युन्युरा, स्कॅलोपोडा, गॅस्ट्रोपोडा, बायव्हॅल्विया आणि सिफॅलोपोडा.
फक्त एक्झाम्पल पाठ करा. पहिला प्रकार आहे मध्ये निओपोलिया, नंतर दुसरा प्रकार कायटॉन निओलोरिक्टा डेंटेलियम, नंतर मग गॅस्ट्रोपोडामध्ये तो पाहिला म्हणजे गोगलगाय क्युरेक्स एम्पिलिया डोरिस. डोरिस म्हणजे समुद्री लिंबू. ओके सी बघा सी लेमन, इथे एक आणखी पॉईंट नोट करा. मग सी लेमन कशामध्ये येतं, सी लेमन हे मोलुस्का आहे. लेमन बघा मग हे प्रश्न येऊ शकतं. लायमॅक्स, नंतर इथे बघा टेरिडो सोलेम मायटिरिस, आणि बघा इथे ऑक्टोपस जो आहे तो ऑक्टोपस याच्यामध्ये येतो. स्क्विड ऑक्टोपस आणि स्क्विड. आणि लक्षात घ्या प्रश्न विचारला होता राज्यसेवेने, कोलोसल स्क्विड हा सर्वात मोठा मोलुस्कामधला आणि पूर्ण आपण जे सगळे गट बघितले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्राणी आहे बघा कोलोसल स्क्विड. ठीक आहे, शेवटचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे बघा. निओपिलिना हा ॲनलिडा आणि मोलुस्का यांना जोडणारा दुवा आहे आणि ते एक फक्त जिवंत जीवाश्म म्हणून पाहायला मिळते. ओके, मोलुस्कामधील ऑयस्टर हा प्राण्यापासून मोती आपण मिळवतो. लक्षात घ्या लिंक. मग आपण एक लिंक बघितली पेरिपेट्स, जी कशामधली होती ॲनलिडा आणि किटकं वर्गामधली लिंक होती. ही लिंक बघा निओपिलिना ही लिंक ॲनलिडा आणि मोलुस्कामधली लिंक आहे. लिंक पण आयोग विचारतो, सगळे लिंक पण तुम्ही नेटवरनं डाउनलोड करून ठेवून द्या. आता पुढला प्रकार आहे बघा हा इकायनोडर्माटा, शरीरावर काटे असणारे प्राणी. आपण एक्झाम्पल पाठ केली काटे असणारे प्राणी. अर्चना बघा स्टारफिश, स्टारफिश सी कुकुंबर सी अर्चिन सगळे स्टार, सी लिली ब्रिटल स्टार कुकुंबर अर्चिन सी फिश वगैरे वगैरे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा इकायनोडर्माटा आहे. एक पॉईंट लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा पार्ट फक्त कोणता, तर हे जे इकायनोडर्माटा आहे याचे पण भरपूर पार्ट आहेत. एक्झाम्पल बघा हे काय क्रिनोझोवा ॲस्ट्रोरोझोवा इकायनोझोवा इकायनोलोझोवा आणि अस्टेरोझोवा, ते भरपूर डीपमध्ये आहे पण आपण एक्झाम्पल पार्ट केले सेम सेमवाले. ठीक आहे, आपण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल का रे, आपण आपण जे निकष पाठ केले सगळे निकष येतात बघा. हे बघा निकष काय येते, देहगुहा आहे त्रिस्तरीय आहे, निकष सगळीकडे येतील आपले व्यवस्थितपणे. बघा आता पुढला पार्ट आहे हेमिकॉर्डाटा. हेमिकॉर्डाटा बघा हा पृष्ठरज्जू किंवा पृष्ठरज्जू समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जूमधला हा दुवा आहे, लिंक आहे बघा दोघांमधली हेमिकॉर्डाटा. ठीक आहे, याला एक नाव आहे बघा अकॉनकुमी. फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा बॅलॅग्नोग्लॉसस आणि सॅक्कोग्लॉकस. ठीक आहे, नंतर शेवटचा पार्ट आहे बघा कॉर्डाटा. कॉर्डाटामध्ये सहा प्रकार आपण बघितले होते, त्यापैकी ओके सहा प्रकार होते त्याच्यामध्ये. पण त्या कॉर्डाटामध्ये आपण बघितलं कॉर्डाटामध्ये पहिला प्रकार कुठला आहे बघा तो आहे युरोकॉर्डाटा. युरोकॉर्डाटा दुसरा सेफॅलोकॉर्डाटा तिसरा व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिएटा. मग आपण बघितलं कॉर्डाटा म्हणजे काय नोटोकॉर्ड असतो, याच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे पण तो फक्त शेपटाच्या भागामध्ये असतो. याच्यामध्ये असतो पण तो शरीरभर लांबीचा असतो नोटोकॉर्ड. याच्यामध्ये नोटोकॉर्ड नाहीसा होतो यापासून पाठीचा गाणं म्हणतो, म्हणून याला आपण काय म्हणतो व्हर्टिब्रेटा. आणि याचा प्रश्न विचारला होता आयोगाने, ऑल व्हर्टिब्रेटा आर कॉर्डाटा बट ऑल कॉर्डाटा आर नॉट व्हर्टिब्रेटा, असा आहे का? हा बरोबर आहे बघा, ऑल कॉर्डाटा आर नॉट व्हर्टिब्रेटा बट ऑल व्हर्टिब्रेटा आर कॉर्डाटा. सगळे पृष्ठवंशीय समपृष्ठरज्जू आहेत मात्र सगळे समपृष्ठरज्जू पृष्ठवंशीय नाहीत. ओके, आणि आता बघा याचं एक्झाम्पल बघा युरोकॉर्डाटचं एक्झाम्पल कुठलं कुठलं आहे फक्त लक्षात असू द्या. डोलिओलम हर्डमानिया ऑक्युप्लुरा सेफेलोकॉर्डाटा ॲम्फिऑक्सस. आता बघा आता समोरचा पार्ट आहे बघा तो व्हर्टिब्रेटा, याचे पण प्रकार आहे जबडे असणारे जबडे नसणारे, जबडे असणारे जबडे नसणारे. ठीक आहे, पुढला पार्ट लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपण सेम्स नावांचे नावं बघितलेले आहे कोणते कुठले आहेत, तर आता यात एक पॉईंट लक्षात ठेवा आपण बघून घेतो. पण पॉईंट आपण बघितलं बघा व्हर्टिब्रेटा पृष्ठवंशीय, बघा जे पृष्ठवंशीय प्राणी आहेत याच्यामध्ये काहींना जबडे आहेत काहींना जबडे नाहीत काहींना जबडे आहेत. मग जबडे असणारे जबडे नसणाऱ्यामध्ये फक्त पहिला वर्ग येतो बघा संघ सायक्लोस्टोमॅटा. सायक्लोस्टोमॅटा येतो
आणि जबे नसतानामध्ये बाकी सगळे येतात बघा. मग याच्यामध्ये दुसरा वर्ग आहे आपला मत्स्यवर्ग पायसेस, तिसरा वर्ग आहे एम्फीबिया उभयचर वर्ग एम्फीबिया, तिसरा वर्ग आहे बघा रेप्टिलिया रेप्टिलिया, आणि चौथा वर्ग जो येतो बघा चौथा वर्ग जो येतो त्याला आपण म्हणतो रेप्टिलिया, आणि पक्षी वर्ग एव्स, आणि शेवटचा मॅमिलिया मॅमिलिया. याच्यामध्ये बघा ह्याचे फिश आहेत फिश मासे, या माशांचे पण दोन प्रकार आहेत बघा, कास्तिमय मासे आणि अस्थिमय मासे, कॉन्ड्रिकायथस आणि ऑस्टिओकायथस अशा प्रकारचे पडतात. फक्त आपण एक्झाम्पल पाठ करूयात, बाकी आपण आता बघा एक्झाम्पल फक्त पाठ करा कुठले कुठले आहेत तर सायक्लोस्टोमॅटा बघा, पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन बघा हॅक फिश. हॅक फिश कशामध्ये येते? सायक्लोस्टोमॅटामध्ये येते. मत्स्यवर्ग, मत्स्यवर्गाचे एक्झाम्पल पाठ करू आपण जे पुढे दिली आहेत बघा बघा मत्स्यवर्ग, मत्स्य दोन प्रकारची आहे कॉन्ड्रिकायथस ऑस्टिओकायथस. कॉन्ड्रिकायथस म्हणजे काय? याच्यामध्ये हाडे नसतात कास्तिमय मासे, आणि याच्यामध्ये हाडं असणारे किंवा अस्थिमय मासे. एक्झाम्पल पाठ करा बघा, डॉग फिश सॉ फिश, स्टिंग रे इलेक्ट्रिक रे आणि शार्क. लक्षात ठेवा, शार्क इलेक्ट्रिक रे स्ट्रिंग रे हे सगळे फिश आहेत. इलेक्ट्रिक रे फिश वाटत नाही पण फिश असतो, स्टिंग रे फिश असतो, सॉ फिश डॉग फिश. आता डॉग फिश म्हणजे आपल्याला काय वाटतं? डॉग आहे. डॉग म्हणजे काय असला पाहिजे? डॉग म्हणजे तो सस्तन प्राणी असला पाहिजे, पण असं नाही आहे. बघा हे आहे कास्तिमय, याच्यामध्ये मऊ हाडं असणारे आहेत कास्तिमय मासे, यांना म्हणतो आपण. याच्यामधला एक प्रकार आहे ट्रॅकोडर्मी, तो नामशेष झालाय, तो आता पाहायला मिळत नाही. ऑस्टिओकायथस कुठले कुठले आहेत बघा पाठ करा बघा. फ्लाइंग फिश हा प्रश्न कंबाईनमध्ये विचारलेला आहे. फ्लाइंग फिश, फ्लाइंग फिश म्हणजे एक्झोसिटस उडणारे मासे, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. फायटिंग फिश बेटा, एंजेल फिश प्लोरोफायलम, लंग फिश प्रोटोपेरस. आता बघा लंग फिश हा फिश आहे पण हा उभयचरामध्ये पण येतो. मग असं म्हणतात उभयचर वर्ग आणि फिश याच्यामधला दुवा आहे बघा, लिंक आहे कनेक्टिंग लिंक लंग फिश. सी हॉर्स बॉम्बे डक रोहू कटला मांगूर प्रॉम्प्लेट हे सगळे याच्यामध्ये येतात. ओके लक्षात ठेवा, एक्झाम्पल लक्षात ठेवा नावं फिशची, फिशवरनं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो सेम सेम नावांवरचा. ठीक आहे, समोर जाऊयात आता आपण. आता बघा माशांची इतर काही उदाहरणं आहेत बघा. ओके नेटवरनं घेतलं हे आपले पुस्तक आहेत बघा, ज्ञानदीप अकॅडमीची पुस्तकं आहेत. डॉक्टर बारंगे सरांचा प्रश्न संच आणि डॉक्टर अरुण कदम सरांचं पुस्तक ज्ञानदीपचं, वन ऑफ द बेस्ट सोर्स मटेरियल आहेत, लक्षात ठेवा. बघा एक्झाम्पल कॅट फिश, बघा कॅट फिश, ओल्फ फिश, फ्रॉग फिश, बटर फिश, स्नेक फिश, लॉयन फिश, बॅट फिश. हे काय आहेत? हे आहेत बघा सगळे मत्स्य, सगळे फिश आहेत, सगळा मत्स्यवर्ग आहे हा, सगळे पायसेस आहेत पायसेस. बघा बरं बघा इथे लॉयन फिश, पण जर असा आला तर सी लॉयन, सी लॉयन काय रे? सी लॉयन आपण शिकलोय बघा, सी लॉयन काय सस्तन प्राणी आहे का? सी लॉयन बघा बरं, सी लॉयन काय सस्तन प्राणी आहे? सी लॉयन हा सस्तन प्राणी आहे, सस्तन प्राणी सी लॉयन. बघा मग हेच आपल्यासमोर चॅलेंज आहे बघा, सी लॉयन सस्तन प्राणी आहे, सी लॉयन सस्तन प्राणी आहे, हेच खरं चॅलेंज आहे आपल्यासमोर. हे लक्षात ठेवायचं कसं? म्हणून हे सगळं प्रॉपर लक्षात ठेवा, पुढे जेव्हा आपण आणखी लेक्चर्स घेऊ सगळ्या ट्रिक तुम्हाला देईल, डोंट वरी. पण जे शिकवलं आहे ॲटलिस्ट ते लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. आता बघा तिसरा वर्ग आहे आपला बघा उभयचर. उभयचरमध्ये काय येतं बघा? टोळ, बुफो, बेंडूक, राणा टायग्रीस टायग्रीना, वृक्ष बेंडूक म्हणजे फायला, सॅलामँडर बघा, आणि इक्थिओपिस. बघा इक्थिओपिस हा उभयचर आहे ज्याला पाय नाही आहेत, इक्थिओपिस लक्षात घ्या इक्थिओपिस. नंतर बघा सरपटणारे प्राणी, कासव हा सरपटणारा प्राणी आहे ज्याला आपण म्हणतो टेस्टुडो कासव. नंतर कासव नंतर बघा टर्टल, टर्टल थ्री लिझार्ड सॅमलियन सरडा गार्डन लिझार्ड. नंतर पाल, पाल म्हणजे वॉल लिझार्ड हेमी डॅक्टिलस. मगर म्हणजे क्रोकोडायल. लक्षात घ्या जनरली उभयचरांमध्ये चार कप तीन कप्पे असतात हृदयाला, मात्र मगराला चार कप्पे असतात, हा प्रश्न विचारला आहे अपवाद असल्यामुळे. नाग म्हणजे कोबरा नाजा, क्रेट्स म्हणजे बॅगनेरस, वायपर वॉरलस, ड्रॅको म्हणजे उडणारे पाल,
हे सगळे एक्झाम्पल उभयचरामध्ये पाहायला मिळतात. पक्षी बघा, पक्षी कावळा कावळा घार पोपट कबूतर मोर किवी आपल्याला माहिती आहेत. पण लक्षात घ्या याच्यामध्ये पेंग्विन हा पक्षी आहे, पक्षी वर्ग आहे. शहामृग हा पक्षी वर्ग आहे. आणि मला वाटतं इमू हा पक्षी वर्ग आहे जे उडत नाही. जनरली पक्षी उडतात, एरियल असतात, मात्र हे उडत नाहीत. ओके, सगळ्यात मोठा पक्षी आहे शहामृग, सगळ्यात लहान पक्षी आहे हमिंग बर्ड. लक्षात ठेवा हमिंग बर्ड. आता बघा सस्तन प्राणी कोणते कोणते आहेत. बघा प्लॅटिपस, कांगारू. नावं बघायची कशी आहे, नावं प्लॅटिपसला म्हणतो ऑर्निथो हायक्रस, कंगारू मॅक्रोपस, डॉल्फिन. बघा डॉल्फिन आपल्याला काय वाटतो, डॉल्फिन आपला मासा वाटतो, फिश वाटतो, पायसेस वाटतो, पण तो पायसेस आहे का, तो सस्तन प्राणी आहे. वाघ पॅन्थरा टायग्रीस सिंह, मांजर म्हणजे फेलिस, कुत्रा म्हणजे कॅनिस, घोडा म्हणजे इक्वस, उंदीर रॅटस, माकड, उंट, फ्लाइंग फॉक्स. लक्षात घ्या फ्लाइंग फॉक्स, फ्लाइंग फॉक्स म्हणजे वटवाघूळ. वटवाघूळ पक्षी आहे का रे, प्लेटोरस याला म्हणतो, प्लेरोरस प्लेरोपस. बघा वटवाघूळ पक्षी आहे का, वटवाघूळ पक्षी आहे का. बघा वटवाघूळ आपल्याला पक्षी वाटतो पण तो पक्षी नाही, तो काय आहे, तो उडणारा सस्तन, ठेवा तो उडणारा सस्तन प्राणी आहे. सगळ्यांना क्लिअर आहे का. तर बघा हा फ्लाइंग फॉक्स म्हणजे काय, प्लेटोरस वटवाघूळ. वटवाघूळ हा प्रश्न विचारलाय बघा, हा उडणारा सस्तन प्राणी आहे. उडणार सस्तन प्राणी उडतात का, उडत नाही आहेत. पण बघा मग आपल्याला एक गोष्ट कळली, अपवाद एक्सेप्शनवर आयोग आपला प्रश्न नेहमी विचारत असतो, ठीक आहे. नंतर बघा वॉलरस, सी लॉयन, सील आणि मॅरिस. ओके बघा हे एक्झाम्पल लक्षात ठेवा फक्त. तुम्हाला अपवाद बघा, देवमासा फिश आहे का, नाही तो मासा नाही आहे, तो सस्तन प्राणी आहे. याचे नावं बघा फक्त. आता तुम्हाला एक गोष्ट कळते का, जर आपला कुत्रा आलं तर येणार, पण कॅनिस आल्यानंतर येणार नाही आहे. मग हे 11-12 एक्झाम्पल आहेत, सगळ्यांनी प्रॉपर लक्षात ठेवले पाहिजेत. हां आता हे मॅमेलिया, मॅमेलिया आपण बघितलं तीन याचे भाग पडतात. प्रोटोथेरिया अंडी घालणारे सस्तन प्राणी आहेत. याला आणखी एक नाव आहे बघा, याला म्हणतो आपण मोनोट्रॅमॅटा. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितले प्लॅटिपस आणि एकिडना, आधी शिकलोय आपण. मेटाथेरिया याला पिशवीधारी प्राणी असं म्हणतो. याला आणखी एक नाव आहे, याला म्हणतो आपण मार्सुपियल. एक्झाम्पल कांगारू, ओपोराम आणि ओमलॅल्ट. युथेरिया याच्यामध्ये आपला प्लासेंटा पाहायला मिळतो. प्लासेंटा म्हणजे काय, नाळ. याच्यामध्ये आपला नाळ पाहायला मिळतं. नाळ नाळ म्हणजे काय, अपरा प्लासेंटा पाहायला मिळते. हे पिलांना जन्म घालतात. यांच्यामध्ये बाहेरचा कर्ण पिन्ना आपल्याला पाहायला मिळतो, एक्स्टर्नल इयर. ओके आणि सगळ्यात उच्च प्राणी आहे इथे, याचे पण एकूण 6 गण पडतात. ओके याचे पण एकूण 6 जवळजवळ 16 प्रकार पडतात. मग आता आपलं इतकं पाहण्याची गरज नाही, ॲटलिस्ट इतकं बऱ्यापैकी आपलं माहीत झालं पाहिजे. आपला मॅरेथॉनचा उद्देश तोच आहे की या अर्थानं आपला कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, तुम्हाला ट्रिक समजल्या पाहिजे, ॲटलिस्ट 50% बेसिक गोष्टी डोक्यामध्ये आपल्या गेल्या पाहिजेत, ठीक आहे. लायकेन म्हणजे काय आपण शिकलो आहे. लायकेन हे कवक आणि शैवाल यांच्या सहजीवनाने बनते, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सिम्बायोटिक असोसिएशन, ज्याच्यामध्ये कवके पाणी व क्षार शैवालांना देतात आणि शैवाल जे आहेत ते करतं प्रकाश संश्लेषण आणि ऊर्जा तयार करतो, ठीक आहे. तर हे लायकेन आपण बघितलेलं आहे. ओके सगळ्यांना क्लिअर आहे एवढा पार्ट. हां आता बघा, आता पुढचा पार्ट आपण बघू वनस्पतींचे रोग. वनस्पतींच्या रोगांवर अलीकडच्या काळामध्ये आयोगाने खूप सारे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. वनस्पतींच्या रोगावर आपल्याला इतक्यामध्ये आयोगाने खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. तर ते रोग आपण पाहण्याचा प्रयत्न करू, वनस्पतींचे रोग. तर इथे बघा, पोषक द्रव्याच्या कमतरतेमुळे काय काय होऊ शकतं वनस्पतीमध्ये. तर बघा पहिले, सगळ्यात पहिले बघा, नायट्रोजन हा आवश्यक घटक आहे. नायट्रोजन याच्यामुळे फुलं येत नाहीत. फॉस्फरस याच्यामुळे वनस्पतींची वाढ होत नाही. पोटॅशियममुळे पाण्याचा गुंडाळा होतो, याला म्हणतो आपण ब्राऊन स्कॉर्चिंग किंवा कर्लिंग ऑफ लिप. मॅग्नेशियममुळे पानांचा आकार लहान तयार होतो. कॅल्शियम अभावी फळं कमी येतात. मॅग्नीज अभावी पानावर डाग पडतात. सल्फरमुळे पाने पिवळी पडतात. जस्तामुळे पाने गळतात. कॉपरमुळे सालं गळतात.
आणि तांब्याअभावी म्हणजे कॉपर तांबे एकच, याच्या दोघांमुळे पण एक्झांथिमा पण हा रोग होऊ शकतो. हे लक्षात ठेवा बघा, अलीकडच्या काळामध्ये वनस्पतींवर प्रश्न विचारचं प्रमाण वाढलेलं आहे. ओके, हां आता बघा काही महत्त्वाचे रोग आपण लक्षात ठेवूयात. बघा तंबाखू, तंबाखूवर हे रोग पडतात. बघा हे रोग जनरली व्हायरसमुळे होतात. बघा तंबाखूवर एक रोग पडतो ज्याला म्हणतो आपण टोबॅको मोझाईक आजार, TMV व्हायरस हा रोग आहे. उसावर बघा, उसावर रोग पडतो ग्रास शूट आजार. लिंबावर पडतो बघा शिरा पिवळ्या पडणे, लिंबाच्या शिरा. ओके, नंतर बघा टोमॅटोवर पडतो विल्ट रोग, विल्ट. केळ्यावर पडतो बघा बंची टॉप. ट्रिक लक्षात ठेवा, केळ्यांचा बंच, बंची टॉप. उडदामध्ये पानांचा लीप क्रिंकल, पानांचा क्रिंकल. आणि भेंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो एलो मोझाईक व्हेन डिसीज. हे असंच असं पाठ करून ठेवा, प्रश्न येऊ शकतो. बंची टॉपचा प्रश्न आपला आयोगाने विचारलेला आहे. ओके, हां पुढला पाठ बघा, वनस्पतीवर काही कवकांमुळे कुठले रोग पडतात. हा पहिला प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. बघा भुईमुंगावर काय पडतो, टिक्का पडतो. तांदुळावर पडतो पानावर तपकिरी चिपके पडणे. बाजरीवर रोग पडतो अर्गॉट. गव्हावर पडतो बघा रस्ट किंवा पावडरी मिडू. बघा पावडरी मिड्यू हा जो रोग आहे तो गव्हावर पडतो. बटाट्यावर पडतो बघा वाट किंवा लॅट बाईट, लॅट ब्लाइट हा रोग पडतो. आणि उसावर पडतो रेड रॉट. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.